जे लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती जे बजेट आलेलं आहे ते एका अर्थाने निराशा करणारच आहे. याचं कारण असं की निदान या निवडणुकीच्या निमित्ताने काय होईना, कुठेतरी पेट्रोल दर कमी होईल, कुठेतरी भाववाढ कमी होईल, कांदा जो आहे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे त्याच्यावर काहीतरी सरकार उत्तर कळेल. म्हणजे आमच्या त्या अर्थमंत्री जे आहेत त्या कांदा खात नाहीत, त्यामुळे त्यांना त्यांच्याविषयी फारशी सहानुभूती पण नाही आहे. परंतु निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी करतील अशी अपेक्षा होती, पण प्रत्यक्षात काही झालेलं नाही आहे. जी घोषणाबाजी झाली आहे तेव्हा एका अर्थाने 5 वर्षाचं काम तर किती मोठं आहे असं दाखवण्याचा प्रयत्न झाला. ती 25 कोटी हे गरिबीतनं बाहेर आलेले आहेत. मग 25 कोटी जर गरिबीतनं बाहेर आले तर 80 कोटी तुम्ही रेशन का द्यायला लागतं आहे तुम्हाला, हा प्रश्न त्याच्यातून निर्माण होतो. आणि दुसरा असा प्रश्न आहे की यांनी असं म्हटलं की जे आपण ज्याला म्हणू रेव्हेन्यू साईड जी आहे ती रेव्हेन्यू साईड जर बघितली, म्हणजे जमा मिळ जो आहे ती जर साईड बघितली तर कॉर्पोरेट टॅक्समधनं त्यांच्याकडे पैसे आलेले आहेत. परंतु हे 2014 गेल्या 10 वर्षामध्ये हे पैसे कमी आलेले आहेत. उलटपक्षी इनडायरेक्ट टॅक्स ज्याला आपण GST म्हणतो, म्हणजे जो कर तुम्ही एखाद्या श्रीमंत माणूस जाऊ द्या, एखाद्या चहावाल्याकडे किंवा गरीब माणूस जाऊ द्या, त्याला एकच टॅक्स पडतो. या पद्धतीचा जो इनडायरेक्ट टॅक्स आहे तो मात्र भरपूर कलेक्शन वाढलेलं आहे, जवळजवळ डबल झालेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की सामान्य माणसाच्या खिशातनं पैसा काढण्याचं काम मोठ्या प्रमाणावर झालं, कॉर्पोरेटवरती मात्र टॅक्स कमी झालेला आहे. म्हणजे एका अर्थाने गरीब आणि श्रीमंतांमधली दरी वाढलेली आहे आणि या बजेटमधनं ते दिसतं आहे. या बजेटमध्ये कुठलाही तुम्ही त्या पद्धतीचा नवीन सूट दिली गेलेली नाही आहे. टॅक्स नवीनचा इन्कम टॅक्समध्ये किंवा तशीही सूट झालेली नाही. बाकी जे प्रश्न आहेत ते प्रश्न जसे तसे. आता डेफिसिट बजेट आहे तर ती जी आकडेवारी आहे 5.5% जवळपास डेफिसिट आहे याच्यामध्ये, ही आकडेवारी अतिशय गंभीर आहे. म्हणजे एवढी जर बजेटमध्ये एका अर्थाने डेफिसिट येत असेल तर त्याचे परिणाम होणारे परिणामसुद्धा दीर्घकालीन आहेत. असं असताना नुसतं विकसनशील किंवा विकसित होणार आहे अशी घोषणा करण्याने काही हाताशी येत नाही. अशा घोषणा त्यांनी घरं सर्वांना आम्ही देणार, मग आता पुन्हा घरांचा विषय का काढायला लागतो आहे? हे 2024 आधीच होणार होतं, घरं सगळ्यांना मिळणार होती, त्याचबरोबर शेतकऱ्यांचं उत्पन्न यावर्षी दुप्पट होणार होतं, मग ते कुठे काय? त्यामुळे हे सगळी जी आश्वासनं आहेत ती आश्वासनं आहेत, बट ती आश्वासनंसुद्धा अतिशय फुटकळ आहे निवडणुकीच्या तोंडावरची. या सुविधा या वरवरच्या असतात. यांनी म्हणताना असं म्हटलं की G20 निमित्ताने एका अर्थाने वेगळं पर्यटन तयार झालं. अहो इथं तुम्ही पुण्यामध्ये 300-300 कोटी हे रस्ते आणि याच्यावरती सुशोभीकरणावर खर्च झाला आहे, त्याच्यानं कुठलं पर्यटन वाढलं? हा आमचा अनुभव इथला जो आहे तो अनुभव असा आहे की कुठलं पर्यटन वाढलंच नाही, परंतु लोकांचे रस्तेसुद्धा तसेच तसे आहेत. म्हणजे ती जी काय होती ती तात्पुरती रंगरंगोटी होती, याच्या पलीकडे याच्यामध्ये काही फरक पडलेला नाही. आणि हे जर असं धोरण असेल तर या पर्यावरण व्यवसायाला अशी काही फार मोठी चालना मिळणार आहे असं काही दिसत नाही. त्या पद्धतीचे मूलभूत जे पायाभूत सुविधा आहेत त्या सुविधांवरती हा खर्च होत नाही आहे, त्यामुळे त्याचा सुधारणा दिसत नाही आहे. या बजेटमध्ये तुम्हाला काय अपेक्षित होतं की नक्की काय गोष्टी यायला हव्या? याच्यामध्ये निश्चितपणे इलेक्शनच्या तोंडावरती कल्याणकारी आपण ज्याला म्हणू अशा योजना ज्या आहेत, शिक्षणावरचे प्रश्न आहेत, नवीन नॅशनल एज्युकेशन पॉलिसी येते त्यानिमित्ताने त्याच्यासाठी मोठी भरीव आर्थिक तरतूद करायची गरज होती, ही तरतूद झालेली नाही. आता अंगणवाडी किंवा ज्याला आपण पूर्व प्राथमिक शिक्षण म्हणतो ते NEP येणार आहे, त्यानिमित्ताने अशी संधी होती सरकारला ती याच्यामध्ये मूलभूत चेंजेस करून एका अर्थाने वयाच्या तिसऱ्या वर्षापासून मुलांना चांगलं शिक्षण कसं देता येईल हा विचार करायला पाहिजे. यासाठीची तरतूद याच्यामध्ये दिसत नाही. असा प्रश्न असा आहे की रामलल्लाची मूर्ती तिथे प्रतिष्ठापनात येईल ही चांगली गोष्ट आहे, परंतु या निमित्ताने रामराज्य निर्माण करणार का? रामराज्याची जी कल्पना जी आहे किंवा भरत आणि रामामधला जो संवाद आहे रामराज्याचा तो ऐकायला पाहिजे मोदींनी. ते रामराज्य म्हणजे काय? रामराज्य म्हणजे सर्व समाजाला एका पद्धतीच्या संधी, त्यांच्यामध्ये आपापसामध्ये कुठलेही वाद नसणे. परंतु या मुळात भाजप सरकारची जी धोरणं आहेत ती मुळातच त्यांचा बेस असा आहे की एकमेकांमध्ये संघर्ष लावायचा, जाती जातींमध्ये संघर्ष, धर्मामध्ये संघर्ष निर्माण करायचा आणि त्याच्या जीवावरती निवडणुका जिंकायचा. म्हणजे हे बरोबर रामराज्याच्या विरोधातलं धोरण आहे. त्यामुळे हे सगळं जे आहे ते एका अर्थाने आम्हाला फसवं आहे, मोदीचं फसवं धोरण मोदी सरकारचं असंच म्हणावं लागेल.